विद्यार्थी मित्रांनो याआधी आपण पाहिलेलं होतं सामाजिक दर्जा आणि सामाजिक दर्जाचे अर्थ व्याख्या आणि प्रकार आता आपण पाहणार आहोत भूमिका भूमिका ही समाजशास्त्रातील एक महत्वपूर्ण संकल्पना आहे दर्जा आणि भूमिका या संकल्पना परस्पर संलग्नित असतात भूमिका ही संज्ञा मुळात नाट्य नाट्यसृष्टीतील आहे म्हणजे आपण म्हणतो ना ही भूमिका यांनी साकारली तसंच तस प्रकार नाटकात किंवा चित्रपटात अभिनेता हा नायकाची खलनायकाची सहनायकाची अशी कोणती तरी भूमिका करतो त्याचप्रमाणे सामाजिक जीवनात प्रत्येक व्यक्तीला आपल्या स्थानाला अनुसरून भूमिका करावी लागते हॅरी जॉन्सन्स यांच्या मते प्रत्येक सामाजिक स्थानाला अधिकार आणि कर्तव्ये अशा दोन बाजू असतात अधिकार किंवा हक्क यांचा संबंध दर्जाशी आहे तर कर्तव्याचा संबंध भूमिकेशी आहे अधिकार आणि कर्तव्ये या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत दर्जा आणि भूमिका या संकल्पना परस्पर संलग्नित आहे भूमिका या संकल्पनेचा अर्थ आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत वर्गात शिकवण्यात येते येत एत असणारा विषय शिक्षकांकडून समजून घेण्याचा अधिकार विद्यार्थ्याला आहे त्याचबरोबर वर्गात शिक्षक त्यांचा विषय विद्यार्थ्यांना समजून सांगत असताना शांतता ठेवणे हे विद्यार्थ्याचे कर्तव्य आहे म्हणजेच दुसऱ्या शब्दात वर्गात शिक्षकाने दिलेल्या आज्ञांचे पालन करणे हे विद्यार्थ्याचे वर्तनरूपी कर्तव्य किंवा जबाबदारी आहे स्वतःच्या मालकीचे स्कूटरसारखे दुचाकी वाहन रस्त्यावरून वेगाने चालविण्याचा अधिकार वाहन मालकाला आहे त्याचबरोबर रस्त्यावरून पायी चालणाऱ्या व्यक्तीचा जीव धोक्यात हो न आणणे हे वाहन मालकाचे वर्तनरूपी कर्तव्य आहे भूमिका आणि अर्थ आणि व्याख्या अशा की डॉक्टर राल्फ लिटन यांच्या मते सामाजिक दर्जाचे क्रियाशील स्वरूप म्हणजेच भूमिका होय पार्सन्स यांच्या मते कृतीत परिवर्तित झालेल्या दर्जास भूमिका असे म्हणतात या व्याख्येत भूमिका ही दर्जा या संकल्पनेची दुसरी बाजू असल्याचे स्पष्ट करण्यात आले सामाजिक दर्जा ही संज्ञा सामाजिक स्थानाशी संबंधित असणाऱ्या अधिकारांचा किंवा हक्कांचा निर्देश करते संबंधित व्यक्तीला प्रत्यक्ष कृतीद्वारे हे अधिकार अंमलात आणावे लागतात उदाहरणार्थ शिक्षक व विद्यार्थी हे दोन दर्जे विद्यार्थ्यांना विषयाचे ज्ञान देणे व शिस्त लावणे हे शिक्षक असणाऱ्या व्यक्तीचे अधिकार शिक्षक वर्गात आपला विषय शिकविण्याचे कार्य करतो म्हणजे शिक्षक असणारी व्यक्ती आपले अधिकार प्रत्यक्ष कृतीद्वारे अंमलात आणते पण डेव्हिस यांच्या मते असं की व्यक्ती आपल्या स्थानाला अनुसरून असणारे कार्य ज्या रीतीने पार पाडते त्याला भूमिका असे म्हणतात यंग आणि मँक यांच्या मते सामाजिक दर्जानुसार कार्य करणे म्हणजे सामाजिक भूमिका होय कुटुंबात पती व पत्नी ही दोन सामाजिक स्थाने आहेत कुटुंबात पतीला काही अधिकार व कर्तव्य असतात पत्नीला काही अधिकार आणि कर्तव्य असतात कुटुंबात पती व पत्नी या दोघांचीही भूमिका वेगवेगळी असते एखाद्या कुटुंबात पती आणि पत्नीमध्ये नेहमीच संघर्ष होत असेल तर त्यासाठी दोघांपैकी एकाची भूमिका कारणीभूत आहे असे आपल्याला म्हणता येते आता या ठिकाणी समूहाचा सदस्य या नात्याने मिळणाऱ्या दर्जाच्या अनुषंगाने व्यक्तीला विविध भूमिका पार पाडाव्या लागतात उदाहरणार्थ कुटुंब या समूहाला गृहिणी सर्व सदस्यांसाठी भोजन तयार करणे आजारी असणाऱ्या कुटुंब सदस्यांची सेवा सुश्रूषा करणे बालकाचे संगोपन करणे कुटुंबाच्या संपत्तीचे रक्षण करणे इत्यादी भूमिका कराव्या लागतात आता भूमिका आणि अपेक्षा भूमिका अपेक्षा ही संकल्पना दर्जा आणि भूमिका या दोन्हीही संकल्पनांशी संबंधित आहे म्हणून या संकल्पनेची ओळख करून घेणे आवश्यक ठरते दर्जा या संकल्पनेची दुसरी बाजू म्हणजे भूमिका प्रत्येक दर्जा भूषविणाऱ्या व्यक्तीकडून एका विशिष्ट वर्चन वर्तनाची अपेक्षा केली जाते आणि ही अपेक्षा एका विशिष्ट समाजात किंवा संस्कृतीत समान असते कारण भूमिका अपेक्षेची निर्मिती संस्कृतीद्वारे होते एका विशिष्ट दर्जाशी संबंधित अन्य दर्जांवरील व्यक्तीच्या न्याय्य व समाजमान्य अपेक्षा म्हणजे भूमिका अपेक्षा होय भूमिका अपेक्षा या संकल्पनाच्या अर्थाचे स्पष्टीकरण आपण खालील आकृतीच्या आधारे करू बघा या ठिकाणी जे दिलेलं आहे शिक्षकाची भूमिका गोलमध्ये तिथून जे अपेक्षा त्यांच्या काय काय आहेत तर मुख्याध्यापक असेल नंतर पालक असेल आणि विद्यार्थी असेल म्हणजे या आकृती प्रमाणे शिक्षक या दर्जाशी संबंधित व्यक्तीकडून विद्यार्थी मुख्याध्यापक पालक यांच्या भूमिका अप... यांच्या भूमिका अशा अपेक्षा असतात शिक्षकाने आपला विषय नीट समजून सांगावा सर्व विद्यार्थ्यांना समानतेने वागवावे आपल्या अभ्यासातील अडचणी दूर कराव्यात या सर्व अपेक्षा विद्यार्थ्यांकडून केल्या जातात शिक्षकाने विद्यार्थ्यांना विषयाचे ज्ञान द्यावे तसेच शाळेच्या अन्य कार्यातही सहभागी व्हावे या सर्व मुख्याध्यापकांच्या अभे अपेक्षा असतात आपल्या मुलाला शिक्षकाने शिस्त लावावी तसेच अभ्यासातही हुशार बनावे असे पालकांची अपेक्षा असते आणि या सर्व अपेक्षा न्यायी आहेत तसेच समाजमान्य आहेत अशा प्रकारे शिक्षक या दर्जाशी संबंधित असणाऱ्या अन्य दर्जांवरील व्यक्तीच्या अपेक्षांना भूमिका असे म्हणतात